ऐका शेवटचं गाणं रामू झेली ते घाव काळाचा माय माऊल्यांची फरमाईश आहे, सगळ्यांची फरमाईश आहे. दीन दलितांच्या कैवारी, दीन दलितांच्या कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दीन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमची आमची गुलामीतून सुटका केली. अहोरात्र बाबासाहेब जिंकले, परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजा मातेचा आधार होता, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना माता सावित्रीबाई फुलेचा आधार होता, आणि बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या भोळ्या रमा मातेचा आधार होता. अरे रमा मातेच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचं गीत भीमायन पूर्णच होऊ शकत नाही. त्याचं कारण, रमा मातेनं अथांग त्याग पाहिला, अथांग कष्ट सहन केले. रमा मातेनं स्वतःच्या आईचा मृत्यू बघितला, वडील भिक्खू वलनकर यांचा मृत्यू बघितला, तसेच 1913 मध्ये आपले सासरे म्हणजे रामजी सुभेदार यांचा सुद्धा मृत्यू रमा मातेनं बघितला. एवढंच नव्हे तर रमा मातेला बाबासाहेबांना 5 मुलं झाली. पहिला मुलगा झाला यशवंत, दुसरा झाला रमेश, तिसरी मुलगी झाली इंदुबाई, चौथा मुलगा झाला गंगाधर, आणि पाचवा मुलगा झाला होता राजरत्न. पण बाबासाहेबांचा एकच मुलगा जगला, तो म्हणजे यशवंत, ज्याला आपण भैया साहेब आंबेडकर म्हणतो. आणि बाकीचे 4 मुलं तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्या मातेपासून या काळानं उपासमार सहन करून हिरावून घेतली. त्या मातेच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार करा. ज्यावेळेस रमेशचं निधन झालं, बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते. तिसरी मुलगी इंदुबाईचं निधन झालं, तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते. बाबासाहेबांचा 5वा मुलगा राजरत्नाचं निधन झालं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबईला होते. तुम्ही जब्बार पटेलच्या पिक्चर मध्ये पाहिलं असेल, राजरत्नावर बाबासाहेबांचा फार विश्वास होता. माझ्या नंतर या समाजाचं रक्षण हा राजरत्न करेल, पण या काळानं उपासमार सहन करून त्या राजरत्नालाही त्या मातेपासून हिरावून घेतलं. जुलै 1920 शेवटच्या आठवड्यात बाबासाहेब आंबेडकर लंडनला असताना बाबासाहेबांचा 4था मुलगा गंगाधर हा आजारी पडला. गंगाधर आजारी पडला, रमा मातेनं औषध पाणी केलं, घरातले पैसे संपले, अंगावरचे दागदागिने विकले, औषधाला पैसे राहिले नाहीत. पण रमा मातेनं बाबासाहेबांना कळवलं नाही, बाबासाहेबांना कळवलं नाही. त्याचं कारण, दीन दलितांचं गणित सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते, त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून कळवलं नाही. अखेर एक दिवस उदाडला, अंगावरचे दागदागिने विकून सुद्धा औषधाला पैसे राहिले नाहीत, आणि बाळ गंगाधरावर बाबासाहेबांच्या 4था मुलावर सुद्धा या कर काळानं धडप घातली. बाळ गंगाधरालाही या काळानं त्या मातेपासून हिरावून घेतलं. रमा मातेला आभाळ फाटल्यासारखं झालं, रमा माता ओक्सा बोक्सी रडू लागल्या, आणि बाळ गंगाधराच्या मृत्यूची बातमी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळू लागल्या. कशा प्रकारे सदर गीतात ऐका. अहो दुःखाची ही घटना साहेब, अहो दुःखाची ही घटना साहेब, कळविते पत्रानी. दुःखाची ही घटना साहेब, कळविते पत्रानी. युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून, हायुलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून. रामुझेलीते घाव काळाचा, रामुझेलीते घाव काळाचा. दूरदेशी तो हा बाप बाळा,
घटना साहेब कळवी ते पत्रानी दुखाची ही घटना साहेब कळवी ते पत्रानी युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुझेली ते घाव काळाचा रामुझेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा रामुझेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा रामुझेली ते घाव काळाचा लिहितात पुस्ता 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 रडे रमाई ही अश्रूची गाथा अश्रूची गाथा पण शिक्षण घेण्या धनी रमाचा ओ शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता ओ आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी हा युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून हा युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुझेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा रामुझेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा रामुझेली ते घाव काळाचा Oh,
लक्ष द्या. एक रमा माता आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातली खरी घटना सांगत आहे, लक्ष द्या. भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा, भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा, त्यागपतीचा मोठा, त्यागपतीचा मोठा. भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा. बांधवांनो, माझ्या मायमावल्यांनो, एक सत्य घटना सांगतो. एकदा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून साहेब होऊन मुंबई मध्ये आले. साहेबांचा सत्कार ठेवला होता. साहेबांचे मोठे बंधू आनंदराव, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव मोठ्या आनंदाने घराकडे पळत आले आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईला सांगू लागले, अगं लक्ष्मी, अगं लक्ष्मी, आपला भिवा बघ साहेब होऊन आलाय, अगं सत्कार ठेवलाय भिवाचा, चल चल लवकर. आनंदराव पुढे निघाले. आनंदरावाच्या माग आनंदरावाची पत्नी लक्ष्मीबाई निघाली, पण जाता जाता लक्ष्मीबाईने रमा मातेला हाक दिली, अगं रामू, अगं रामू, तुझा भिवा बघ साहेब होऊन आलाय, अगं सत्कार ठेवलाय भिवाचा, चल चल लवकर. आणि लक्ष्मीबाई पुढे निघून गेली, पण रमा माता घरातून बाहेर निघत नव्हत्या. रमा माता घरातून बाहेर निघत नव्हत्या. घराच्या एका कोपऱ्यामध्ये रमा माता ओक्सा बोक्सी रडत बसल्या. सत्काराला निघाल्या नाहीत रमा माता. त्याचं कारण, रमा मातेच्या अंगावर एकच लुगडं होत. रमा मातेच्या अंगावर एकच लुगडं होत. एकीकडे शिवलं की दुसरीकडे फाटायचं. रमा मातेला वाटलं, असं 17 ठिगळं जोडलेलं लुगडं नेसून मी जर साहेबांच्या सत्काराला गेले तर लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील. लोक म्हणतील, साहेब बघा कसे सूट बूट कोट टाय मध्ये आणि रमा माता कशा फाटक्या लुगड्यामध्ये. लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील. म्हणून रमा माता घरातून बाहेर निघाल्या नाहीत. घराच्या कोपऱ्यामध्ये ओक्सा बोक्सी रडत बसल्या, पण तेवढ्यात त्यांना आठवण झाली. तेवढ्यात त्यांना आठवण झाली, एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता आणि त्यांना जरीचा भला मोठा फेटा बहाल केला होता. तो जरीचा फेटा रमा मातेने एका पेटीमध्ये दडून ठेवला होता. आठवण होतात, रमा माता धाडकन उठल्या, पेटी उघडली आणि तो जरीचा फेटा बाहेर काढला. अंगावरच ते फाटकं लुगडं बाजूला फेकून दिलं आणि एखाद्या माय माऊलीनं लुगडं नेसावं तसा तो जरीचा फेटा अंगाभोवती गुंडाळायला सुरुवात केली. माझ्या माय माऊल्यांनो बांधवांनो, माझ्या माय माऊलांनो, माझ्या बांधवांनो, आयुष्यभर रमा मातेनं 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं वापरलं. आयुष्यभर रमा मातेनं 17 ठिगळं जोडलेलं लुगडं वापरलं, पण त्या 17 ठिकाणी फाटलेल्या लुगड्याच्या त्यागामुळं, त्या 17 ठिगळं जोडलेल्या लुगड्याच्या त्यागामुळं आज या माझ्या माय माऊल्या 5-5, 10-10 हजाराच्या साड्या वापरतात. 5-5, 10-10 हजाराच्या साड्या वापरतात. तो जरीचा फेटा नेसून, तो जरीचा फेटा नेसून रमा माता बाबासाहेबांच्या सभेमध्ये दाखल झाल्या. कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून सभेच्या मागच्या बाजूला बसून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होत्या. साहेबांचं कौतुक ऐकत होत्या आणि ढसाढसा रडत होत्या. तेवढ्यात बाबासाहेबी भाषण देता देता रडू लागले. बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष गेलं. अरे अरे, माझ्या रामूला लुगडं नाही, माझ्या रामूला लुगडं नाही म्हणून मला दिलेला फेटा नेसून माझी रामू आली. बाबासाहेबी भाषण देता देता रडू लागले. बाबासाहेब म्हटले, माझ्या दीन बांधवांनो, मी तुम्हाला एवढं काही देतो, माझी रामू तुम्हाला एवढं काही देते. मी तुम्हाला एवढं काही देतो, माझी रामू तुम्हाला एवढं काही देते, पण तुमची सेवा करता करता माझ्या रामूला मी एक साधं लुगडं देऊ शकत नाही, याची खंत त्यावेळेस बाबासाहेबांना वाटली होती. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस रमा मातेचं निधन झालं, बघा जोडा, बघा
अभ्यास करा पुस्तक टाळा या जगामध्ये असा जोडा आहे का? 14 भाषा अवगत होत्या बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकरांना 14 भाषा अवगत होत्या. अहो हिमालयाची उंची लादावी, जमीन आणि आकाशाचं अंतर कमी पडावं. विशाल विद्वत्ता बाबासाहेब आंबेडकरांची, डिग्र्यावर डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांच्या. पण माझ्या रमा माता अडाणी होत्या, पण जोडी बघा, रमा माता अडाणी होळ्या होत्या, बाबासाहेब विशाल विद्वत्तेचे पहाड होते, पण जोडी बघा. एवढंच नव्हे, बाबासाहेब आंबेडकर नेहमी सूट कोट बूट टाय मध्ये, रमा माता नेहमी फाटक्या लुगड्यामध्ये, पण जोडी बघा. बाबासाहेबांना जगातल्या 14 भाषा यायच्या, रमा मातेला साधी मराठी नीट बोलता येत नव्हती, पण तरी जोडी बघा. म्हणून रमा मातेचं जेव्हा निधन झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी 3 दिवस स्वतःला एका बंद खोलीमध्ये कोंडून घेतलं. बंद खोलीमध्ये 3 दिवस कोंडून घेतलं. ओक्सा बोक्सी रडत होते बाबासाहेब, जणू रमा मातेच्या आठवणीत बाबासाहेब म्हणत होते, रामू अगं रामू, या समाजाची सेवा करता करता मी तुला काही देऊ शकलो नाही. रामू मी तुला समाजाची सेवा करता करता साधं लुगडं देऊ शकलो नाही. रामू अगं रामू, या समाजाची सेवा करता करता मला साथ देण्यासाठी उपासमार सहन करून पोटची 4 मुलं रामू तुला गमावली. रामू तुला पोटची 4 मुलं गमवावी लागली. रामू अगं रामू, मी तुझा अपराधी आहे. रामू मी तुझा गुन्हेगार आहे. काही केलं तरी मला मला यापासून क्षमा मिळणार नाही. रामू रामू, तू कधी माझ्याकडे कसला हट्ट धरला नाही. ज्या वेळेस तुला नळावर बाया चिडवायला लागल्या, बॅरिस्टराची बायको गळ्यात साधा फुटका मनी नाही, तेव्हा तू माझ्याजवळ सोन्याचा आग्रह धरला. मी तुला भरपूर सोनं आणून दिलं, पण हट्ट धरला. रामू हे सोनं अंगावर घाल, पण कपाळाला कुंकू लावू नको, कुंकू ठेवू नको. हे ऐकून तुला गहीवरून आलं, तुझ्या लक्षात आलं मला काय बोलायचं. सर्व सोनं तू लांबवर फेकून दिलं रामू, आणि कपाळाचा कुंकू राखून ठेवलास. रामू तू जर त्यावेळेस कपाळाचा कुंकू राखला नसतास, सगळं सोनं तू लांबवर फेकलं नसतास, तर आज या कोटी कोटी समाजाच्या गळ्यातलं सोनं रामू तू झाली नसती. त्या कोटी कोटी लोकांच्या गळ्यातलं सोनं तू झाली नसतीस रामू. रामू मी परदेशी असताना, रामू मी परदेशी असताना तुला मायदेशी माझ्या स्कॉलरशिप मधून घर खर्चासाठी पैसे पाठवायचो, पण ते पैसे घर खर्चात न वापरता शेणगवऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर तू घर चालवायची रामू. आणि मी माहेरी आल्यावर मी पाठवलेला पैसा मला पुस्तकं विकत घेण्यासाठी द्यायची रामू. रामू मी परदेशातून तुला पैसे पाठवायचो, ते पैसे तू साठवून ठेवायची, आणि घर काल चालवण्यासाठी शेणगवऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर घर चालवायची रामू. रामू मी पाठवलेला पैसा जर तू घर खर्चात वापरला असता, शेणगवऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर तू घर चालवलं नसतं. रामू रामू मी पाठवलेला पैसा तू घर खर्चात वापरला असता, शेणगवरा विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर घर चालवलं नसतं. आणि मी पाठवलेला पैसा तू जर मला माहेरी आल्यावर मायदेशी आल्यावर पुस्तकं विकत घेण्यासाठी दिला नसता, तर हा तुझा साहेब रामू कधीच बॅरिस्टर झाला नसता. हा तुझा साहेब कधीच बॅरिस्टर झाला नसता. बाबासाहेबांनी 3 दिवस स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलं. बाबासाहेब म्हणायचे, रामू मी जगाचा इतिहास वाचला, मी या संपूर्ण जगाचा इतिहास वाचला, पण कुठल्या इतिहासात रामू मला तुझ्यासारखा त्याग वाचता आला नाही. रामू तुझ्यासारखा त्याग वाचता आला नाही. अगं रामू मी लेखणीनं गुलामी दूर केली, मी लेखणीनं गुलामी दूर केली, पण त्या लेखणीची शाई रामू तू झाली, त्या लेखणीची न संपणारी शाई तू झालीस. मी लेखणी रूपी तलवार झालो, पण त्या तलवारीची तू न तुटणारी धार झालीस रामू, त्या तलवारीची न तुटणारी धार झालीस रामू. रामू माझी आई गेली, रामू माझी आई गेली, माझे बाबा गेले, माझी 4 मुलं गेली रामू. माझी आई गेली, माझे बाबा गेले, माझी 4 मुलं गेली, माझी आत्या गेली, माझी मीरा आत्या गेली, आणि शेवट रामू मला तुझा आधार होता रामू, मला तूही सोडून गेलीस रामू.
अशा पद्धतीने बाबासाहेब तीन दिवस बंद खोलीमध्ये रडत होते. आणि या गीताचे कवी माझे गुरुवर्य सागरजी पवार बघा काय म्हणतात. भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा, त्यागपतीचा मोठा, त्यागपतीचा मोठा, तरी उचलला आनंदान, अहो तरी उचलला आनंदान, हा दुःखाचा वाटा, हा दुःखाचा वाटा, हा दुःखाचा वाटा, ओ बॅरिस्टरची पत्नी असूनी जगते केविलवानी, बॅरिस्टरची पत्नी असूनी जगते केविलवानी, युलाचा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, हा युलाचा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, रामू झेली ते हे रामू झेली ते खाऊ काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळा था, रामू झेली ते खाऊ काळा था दूरदेशी तो हा बाप बाळा था, रामू झेली ते खाऊ काळा था दूरदेशी तो हा बाप बाळा था. शेवट रात संपेल, दिवस जाईल, महिना जाईल, वर्ष जाईल, हे जग संपेल, सूर्य संपेल, चंद्र संपेल, पण तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी आणि माता रमाईने केलेला त्याग संपणार नाही. फक्त वाचता आलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ही शोकांतिका आहे आमच्या मुलाबाळांना, आमच्या लेकरांना, बाबासाहेबांची मुलं किती होती, बाबासाहेबांचा परिवार कसा होता, आम्हाला फक्त जय भीम एवढंच माहीत असत. बाबासाहेबांना आम्ही डोक्यावर घेतलं, पण गरज बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायची नाही, डोक्यात घ्यायची आहे. ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं त्या परिवारांना बघा, त्यांचं लेवल बघा. ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं, बाबासाहेबांचा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. पण आपण नुसता जय भीम करतो, आपण नुसतं घरात टीव्ही सिरियल मध्ये, चित्रपट पाहण्यामध्ये, आणि हल्ली आपल्या मुलांना ते काय छोटा भीम आणि दुसरं ते कार्टून हे बघण्यामध्ये गुंग ठेवतो. हे मीडिया हे मनुवादी षडयंत्र आहे. आपली मुलं बाळ शिक्षणापासून दूर झाली पाहिजे, आपल्या लेकरांना शिकता नको आलं पाहिजे. ज्या वेळेस या लोकांनी बघितलं आपली लेकर शिकून मोठ्या मोठ्या पदावर जावं लागली, या मनोवाद्यांनी शिक्षण महाग केलं. बहुजनातली विद्यार्थी, बहुजन म्हणजे त्यामध्ये सर्व अस्पृश्य समाज आला, पण काही लोक स्वतःला भाटांची मनोवाद्यांची औलाद समजतात. काही लोक जे इतर मागासवर्गीय लोक आहेत सवलती घेतात, पण ते मानत नाही. त्यांना सुद्धा सांगणं आहे की हे आपसामध्ये बहुजनांमध्ये मनोवाद्यांनी लावलेली लढाई ही संपली पाहिजे. म्हणून गीताचा शेवट बघा, अभ्यास केला पाहिजे. आपल्या लेकरा बाळांना रमाईची पुस्तकं द्या. ज्या ज्या माझ्या माता माय मावल्या बघा, धम्म उपासिकेचा वेश परिधान करून, आणि यात म्हणजे बोलायला मला काही हे वाटत नाही की ते धम्माचं पालन करत असतील, आणि केलंच पाहिजे. ज्या ज्या माय माऊल्यांनी धम्म जोपासला, ज्या ज्या माय माऊल्यांनी आपल्या लेकरा बाळांना बाबासाहेबांचे, फुले शाहू विचारांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, जिजा मातेचे, संत तुकाराम महाराजांचे आदर्श दिले, ती लेकरं फार पुढे गेली.
अशा माय माऊल्यांना माझा मानाचा सन्मानाचा जय भीम आहे। अशा माय माऊल्यांमुळेच बाबासाहेबांची चळवळ पुढे जाणार आहे। या माय माऊल्यांमुळेच कारण समाजामध्ये समाज घडवण्यासाठी जेवढा पुरुषांचा हक्क जेवढा पुरुषांचा अधिकार नाही जेवढा पुरुषांचा जेवढा अधिकार प्रमाण नाही त्यापेक्षा जास्त माय माऊल्यांचा आहे। कारण समाज माय माऊल्या घडवतात, तुम्हाला आम्हाला माय माऊल्या घडवतात। जिजाऊ मातेने शिवाजी घडवला, महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाई फुले न घडवला, बाबासाहेब आंबेडकरांना भीमाईनं रमाईनं घडवल्या घडवला। म्हणून आपण बाबासाहेब वाचला पाहिजे, शिवाजी महाराज वाचला पाहिजे। माझे कवी गुरुवर्य सागर पवार म्हणतात, चिंता सोडा सदविल तुमच्या मुडक्या संसाराला, मुडक्या संसाराला, मुडक्या संसाराला, जीवा पारमी सत्ते साहेब, आहो जीवा पारमी सत्ते साहेब, मुकुंदेशवंताला, 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 ओ भागवली मी दागिने मोडूनी, युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, हा युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, रामू झेली ते रामू झेली ते खाव काळाचा दुर्देशी तो हा बाप बाळाचा, रामू झेली दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी, दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी, युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, हा युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, रामू झेली ते रामू झेली ते खाव काळाचा दुर्देशी तो आपाप बाळाचा।